आयुर्वेद योग आणि संगीतोपचार या विषयातील तज्ज्ञ श्री गुरु बालाजी तांबे यांच निधन झालंय श्वास घेतला मागील गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत चालली होती त्यामुळे त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केलं गेलं होतं मात्र आज उपचारादरम्यान यांची प्राणज्योत मावळली आहे त्यांच्या निधनाचं वृत्त करताच अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आयुर्वेदिक औषधीशास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यावर बालाजी तांबे यांनी संशोधन केलं होतं त्यांनी आयुर्वेदात मोठं काम केलं तांबे यांना लहानपणापासूनच वडिलांकडून आयुर्वेदाची शिकवण मिळाली होती त्यांचे आयुर्वेदिक गर्भसंस्कार हे पुस्तक बरंच गाजलं होतं त्यांच्या लाखो प्रतिवाचकांनी घेतल्या इंग्रजीसह सहा, सहा भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर झाले श्री गुरु तांबे हे पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन विलेजचे संस्थापक होते त्यानिमित्ताने राजकीय अभिनेते संगीत साहित्य कला अशा विविध क्षेत्रातील मान्यवर या आश्रमाला भेटी देत असत परदेशातील नागरिकही त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी आवर्जून येत होते त्यांनी फॅमिली डॉक्टर या पुरवणीच्या माध्यमातून अनेक लेख लिहिले आरोग्यविषयक घडामोडींवर अत्यंत जागरूकपणे त्यांनी अनेक दशकं का काम करत नागरिकांमध्ये आयुर्वेदाबद्दल जिज्ञासा निर्माण केली आहे आयुर्वेद केवळ भारतापुरते मर्यादित न ठेवता त्याचा प्रसार केला आणि त्याचे महत्व परदेशातील नागरिकांनाही आपल्या ओघवत्या शैलीतून पटवून दिले केवळ राज्यातच नाही तर देशविदेशात त्यांच्या आयुर्वेद उपचारांना मागणी होती बालाजी तांबे यांच्या पश्चात पत्नी वीणा तांबे मुलगा सुनील संजय सुना आणि नातवांडे असा परिवार आहे त्यांच्या जाण्याने आयुर्वेद शास्त्रात मोठी शोककळा पसरली आहे